सो गाइस वेलकम बैक टू अनदर वीडियो। सो गाइस हम लोग आ चुके हैं एक धमाकेदार टॉपिक के साथ। सो गाइस हम लोग आज जा रहे हैं SS फार्म चौगांव, जो यहाँ से मतलब कि थोड़ा ही दूर है, मतलब ज़्यादा भी नहीं है। तो चलो फिर वीडियो को स्टार्ट करते हैं। और अभी नाइट के टाइम पे बहुत अच्छा दिखता है, तो चलो वहाँ पे जाते हैं, देखते हैं कैसा होता है, कितना मज़ा करते हैं। तो चलो वीडियो को स्टार्ट करते हैं। मैं भी अपडेट लाया तो गाड़ी में फॉर्मचा एक सदस्य सचिन पाटील। मित्रांनो, माझे मित्र वेदांत सोनवणे हे आज SS फॉर्मला भेट द्यायला आलेले आहेत। तर ते माझा छोटासा व्हिडिओ घेत आहेत, तर मी त्यांना थोडीशी SS फॉर्म बद्दल माहिती देतोय, तर ती बहुतेक तुम्हाला उपयुक्ती होईल। तर प्लीज तुम्ही मी जे 2 शब्द सांगतो ते ऐका। टीम SS फॉर्मची सुरुवात 2008 साली मी आणि माझे मेवणे श्री श्रीकांत वासाहेब यांनी दोघांनी मिळून आम्ही केली। आज SS फार्म एक कृषी पर्यटन म्हणून नावारूपाला येत आहे। तर SS फार्म म्हणजे काय आणि SS फार्म ची सुरुवात कृषी पर्यटनापर्यंत कशी गेली याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आहे। 2008 सालात मी ही जमीन जी घेतली ती मुळात डाळिंबासाठी घेतली होती। कारण काय, ही जमीन जी आहे हिचा पोत जो आहे हा मुरमाड आहे आणि मुरमाड जमिनीत फळबाग उत्कृष्ट येते, त्यामुळे आपण इथे डाळिंबासाठी इथे घेतली। पण घेताना एक विचार त्यांच्या आणि माझ्या डोक्यात पक्का होता की शेती करताना आपलं मन इथे रमलं पाहिजे, त्यामुळे भरपूर फुलझाडांची लागवड आपण इथे करायची। आणि त्या हिशोबाने आम्ही घेतल्या घरासमोर एक छोटंसं लॉन केलं, छान वेगवेगळे रस्त्याला फुलझाडं लावले, बोबनवेल वगैरे लावली, गुलाबाची झाडं लावली, जरबेरा लावला, कारण इथे मन आपलं रमलं पाहिजे हा त्याच्या मागचा सगळ्यात मोठा उद्देश होता। तर हे सगळं करत असताना आमचं बरंचसं नातेवाईक मित्रमंडळी इथे यायची, ते म्हणायची इथे छान वाटतं, तर तुम्ही इथे काहीतरी चांगलं काहीतरी करा। मग आमच्या डोक्यात आलं की ते आपण कृषी पर्यटन करू, म्हणजे ज्याच्या माध्यमातून लोकांना आपल्याला शेतीविषयी माहिती दिली जाईल आणि जे जुने खेळ होते आपले त्याच्याविषयी आपण इथे त्यांना माहिती देऊ शकू। ह्या बेसवर आपण आता इथे SS फार्मची कृषी पर्यटनाची निर्मिती करत आहोत, ज्याच्यात तुम्हाला सगळे जुने खेळ मिळतील, वेगवेगळ्या भाज्यांबद्दल माहिती मिळेल, वेगवेगळ्या फळांविषयी माहिती मिळेल, गायींविषयी माहिती मिळेल, ड्रीप ऑटोमेशन प्रोजेक्टविषयी माहिती मिळेल, असे अनेक वेगवेगळे विविध उपक्रम आम्ही केलेले आहेत, त्याच्याविषयी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने माहिती देईन। ओके, थँक्यू। मी पहिल्यापासून तुम्हाला आता या सेकंड याची माहिती देतो। हा आहे कुणबी, हा शेताचं धान्य पिकवायचा आणि पूर्ण गावाला अन्न द्यायचा, कुणबी म्हणजे आपला शेतकरी। काय हा आहे तेली, हा तेलाची ते जे शेतात पिकायचं शेंगदाणे असो सूर्यफूल असो त्याचं तेल काढायचं काम हा करायचा आणि पूर्ण गावाला हा द्यायचा। हा आहे तुमचा परीट,
म्हणजे गावाचे कपडे धुवायचं काम किंवा ते इस्त्री करायचं काम हा याच होत. हा तुमचा गुरव आहे, गुरव म्हणजे गुराखी. याचं काम होतं की गावातल्या सगळ्या गाई म्हशी बकऱ्या घेऊन रानात चरायला जाणं. काय हा तुमचा कोळी आहे. तुम्हाला जे मांसाहार लागायचं तर ते मासे वगैरे सगळे द्यायचं काम हा कोळी करायचा. हा तुमचा न्हावी आहे. गावाच्या सर्व लोकांची कटिंग हा करायचा. आणि मित्रांनो, हे सगळं जे चालायचं हे एकमेकाच्या निगडीत याच्यावर चालायचं. म्हणजे माझ्याकडे काय पिकतं इकडे माझ्याकडे काय पिकतं ते मी तुम्हाला द्यायचं आणि तुमच्याकडनं काय मिळतं ते तुम्ही मला द्यायचं. इथे पैशाचा कुठला व्यवहार नव्हता. त्यामुळे एकमेकाशी आपुलकी टिकून असायची, कारण प्रत्येकाचं जीवनमान हे एकमेकावर आधारित होतं. हा आहे तुमचा कुंभार. पूर्वीचे जे मातीचे भांडे होते अन्नासाठी वापरायला जायचे ते पूर्वीचे मातीचेच वापरायला जायचे. तर त्यावेळेस ते मातीचे भांडे मडके तो हा बनवून द्यायचा. हा तुमचा आहे सुतार. पूर्वीच्या काळी बैलगाडीला जे चाका असायचे, जे शेतीचे अवजारं असायचे, कुऱ्हाडी असायच्या, ते बनवायचं काम आपला हा सुतार करायचा. आणि हा आहे चांभार. सगळ्या चपला गावाच्या शिवण्याचं काम याच्याकडे होतं. तर अशा पद्धतीने हे वारलीचं पेंटिंगमधनं आम्ही सुंदरसं गावाचं एक वर्णन इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही तो शांतपणे ऐकून घेतला, मी तुमचा आभारी आहे. ओके, थँक्यू.